दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी जानवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होत नाही तालुक्यातील आंबे गव्हाण येथे बिबट सफारी मंजूर झाली असून आजपर्यंत फक्त निधी मंजूर झाल्याच्या घोषणा झाल्या होत्या सध्या निधीही पडला असून लवकरच शुभ मुहूर्त काढून सफारीच्या कामाला सुरुवात करावी असे गावागावातील ग्रामस्थांमधून बोलले जात आहे जंगलतोड झाल्यामुळे तसेच भक्ष मिळत नसल्याने बिबट्या सध्या गावागावात पाहायला मिळत आहेत आता तर बिबट आणि संघर्ष वारंवार घडत आहे पुन्हा एकदा सोमवारी दिनांक रोजी सायंकाळी वाजेच्या दरम्यान ओतूर पाथरवाडी येथील समीर घुले वैसवित यांच्या समवेत आपल्या मोटरसायकल वरून ओतूर येथे जात असताना कॅनल लागत असलेल्या उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करून किरकोळ जखमी केले ही माहिती मिळताच ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव वाकडे वनपाल सुधाकर गीते वनरक्षक विश्वनाथ बेले व फुलचंद खंडागळे यांच्या समेत विशाल घुले सुधाकर घुले अमोल गीते अजय मालकर यांनी जागेवर जाऊन पाहणी करून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूर येथे नेऊन उपचार केले पुढील उपचारासाठी जुन्नर येथे नेण्यात ने आले ग्रामस्थांच्या मागणीनुसार कॅनॉल लगत पिंजरा लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे ओतूर परिसर हा बिबट प्रवण क्षेत्र येत असल्याने ग्रामस्थांनी आपल्या घरासमोर लाईट लावणे समूहाने फिरणे सोबत बॅटरी व मोबाईल वर गाणी वाजवणे आपले पशुधन सुरक्षित गोठ्यात ठेवणे तसेच बाहेरून आलेले मजुरांना व ऊसतोड मजूर यांना सुरक्षित निवाऱ्याची तसेच लाईटची व्यवस्था करण्यात यावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईन न्यूज चॅनलना यूटूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा <वागागा>